त्रिकोण आहे बाजूकोन त्रिकोणाचे प्रकार बघायचे आपल्याला बाजूकोन त्रिकोणाचे प्रकार बाजूकोन त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात पहिला त्रिकोणाचा प्रकार आहे त्याचं नाव आहे समभुज त्रिकोण आता समभुज त्रिकोण काय म्हटलं ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हणतात आता आकृतीमध्ये त्रिकोण डी ई एफ हा समभुज त्रिकोण दाखवलेला आहे आता त्याच्यामध्ये बाजू डी बाजू ई एफ आणि बाजू डी एफ या तीनही बाजू कशा आहेत एकरूप आहे आकृतीमध्ये डी एफ हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे त्यानंतर त्रिकोणाचा दुसरा प्रकार बघायला आपल्याला बाजूवरून समद्विभुज त्रिकोण आता ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असतात आता कोणत्याही दोन बाजूला लक्षात घ्या आकृतीमध्ये त्रिकोण सी डी एन हा समद्विभुज त्रिकोण दाखवलाय त्याच्यामध्ये बाजू सी डी आणि बाजू सी एन या दोन बाजू एकरूप आहेत म्हणून याला काय म्हणायचं समद्विभुज त्रिकोण आपण सी एन हा समद्विभुज त्रिकोण आहे त्यानंतर त्रिकोणाचा तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण आता एक नावच सांगितलं विषमभुज आता ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात आता आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी त्यापैकी एकही बाजू सारखी नाही पण त्याच्यामुळं आकृती पण ए बी सी हा विषमभुज त्रिकोण आहे हे झालं बाजू त्रिकोणाचे तीन प्रकार